हॅलो, रिया रुपी चुटमल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते. तर आज मी इव्हनिंग रुटीन शेअर करणार आहे. तर आज आऊंची ड्युटी 9 वाजता आहे, त्याच्या ना आपण स्वयंपाकाची तयारी करूया. तर मी असं बघा आहे लौकीची भाजी, आम्ही लौकी आणि लसूण सोलून घेऊया. चला आम्ही हॉलमध्ये लौकी आणि लसूण सोलून घेते. चला तर आम्ही लौकी कापून घेणार आहे. आज बनवणार आहे लौकीची भाजी. 3-4 दिवस झाले बिलकुल पिण्याचे पाणीच नाही येत आहे. चला आम्ही पूर्ण लौकी कापून टाकते. चला तर संध्याकाळचे 6:30 वाजले आहे, तर दिवा लावायची वेळ झाली. तर चला मी दिवा वगैरे लावून घेते, नंतर भेटूया किचनमध्ये. तर दिवा लावून झाला आहे, आता आहे किचनमध्ये. आता बनवत आहे मी लौकीची भाजी. तर मी लौकी कापून ठेवली आहे, आधी कणिक लावून ठेवते. चला तर मी कांदा टमाटर आणि कढई ठेवली आहे, तर तेल गरम झालं, मोहरी जिरं टाकून दिलं आहे. आणि आता टाकणार आहे कांदा. छान ही कांदा वगैरे छान होऊ द्यायचं. नंतर मी टाकणार आहे टमाटर, यांना छान होऊ द्यायचं तेलामध्ये. नंतर मी टाकणार आहे टमाटर सांबार, तिखट हळद मीठ, व नंतर त्यामध्ये सोडून देणार आहे लौकी. आणि झाकण लावून छान त्याला होऊ द्यायचं आहे. तसे हे लौकी खाणं शरीरासाठी खूप चांगलं आहे. तर मग आता एका साईडला बनवून घेत आहे पोळी. तर चला मी पोळ्या टाकून देते तोपर्यंत. चला तर मी टाकून घेणार आहे पोळ्या. तर पोळ्या टाकून झाल्या आहे व आम्ही आता जेवणही करून घेतलं आहे. आज जेवण लवकर झालं आहे. तर उरलेली भाजी मी काढून ठेवते संध्याकाळी आणि रात्रीच क्लीन करते. तर कसं होते, सकाळी जर आपला वेळ होतो जेवायला, पण संध्याकाळच्या वेळेस जेव्हा स्वयंपाक होते आम्ही तेव्हाच गरम गरम जेवण करून घेतो. मग आता गॅस चवटा क्लीन करून घेतला आहे, आता भांडे घासून घेत आहे. कारण की रात्रीच कामं केल्याने सकाळी फ्रेश राहते. तसं आता भांडे वगैरे झालं आहे, आता किचनही क्लीन करून घेतलं आहे. तर माझं डेली किचन क्लीनिंग असंच राहते. तर कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कळवा.